क्षण आहे शेख दिनमाड न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमाड न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. पुण्यातील कसबा पेठेतून भाजप उमेदवार महापौर मुक्ता टिळक यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. मावळ विधानसभा मतदारसंघातून शक्ती प्रदर्शन करत राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी भरला उमेदवारी अर्ज. आणि राज्यमंत्र्यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे अनागरिकांच्या बसल्या कंठळ्या. आता बातम्या सविस्तराने. पुण्यात औत्सुक्याची लढत असलेल्या कोथरूडमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मेधा कुलकर्णी, खासदार संजय काकडे, खासदार गिरीश बापट उपस्थित होते. मेधा कुलकर्णी, मुरलीधर मोहोळे यांनी कोथरूड विधानसभेतून जोरदार प्रयत्न केले होते, पण अखेरच्या क्षणी दिल्लीतील नेतृत्वाने चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून लढण्यास भाग पाडलं. त्यानंतर त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली. या नाराजी नाट्यानंतर अखेर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अनेक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोथरूड मधील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून या रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे. कोथरूड विधानसभा का उमेदवारी अर्ज बहुत उत्साह में और बहुत जोशपूर्ण वातावरण में भरा. लोकसभा में इस विधानसभा में जो मार्जिन था 1,06,000, उससे भी ज्यादा मार्जिन मिलेगा, इसी में कोई शंका मिलाकर विधानसभा जब फॉर्म हो गई तो भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत सारे मिलकर जो महायुति बनते हैं उससे उसके 220 से नीचे नहीं रहेंगे. लोकसभा में जो अलग अलग विधानसभा में मार्जिन था वो 227 जगह पर था, वो कम होने का कोई कारण ही नहीं. फिर भी मैं बहुत कंजर्वेटिव हूँ तो 220 से ज़्यादा, अब की बार 225. आजचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा. पुण्यातील कसबा पेठेतून महापौर मुक्ता टिळक यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासोबत खासदार गिरीश बापट उपस्थित होते. महापौर मुक्ता टिळक या कसबा मतदारसंघातून आज अर्ज भरतायत. त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्या आता अर्ज भरण्यासाठी तयार झालेले आहेत, सज्ज झालेले आहेत. आता महापौर मुक्ता टिळक आपल्यासोबत आहेत. ताई, आज अर्ज भरताय, काय भावना आहे तुमची? खूप आनंद होतोय, पक्षाने संधी दिली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेली 25 वर्ष या मतदारसंघातून आता पुणे शहराचे खासदार गिरीशजी बापट यांनी आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये खूप कामं केली, चांगला जनसंपर्क ठेवला, आणि त्यामुळे हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे हीच परंपरा मला पुढे चालवायची आहे आणि त्यासाठी माझे सर्व कार्यकर्ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विजय आमच्या दृष्टीपथात आला आहे. ताई, इथे पाहिलं तर तगडे उमेदवारसुद्धा आहेत. रवींद्र धंगेकर अपक्ष फॉर्म भरतायत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्याशी लढत आहे. तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही कसं पाहता? सर्वात महत्त्वाचं म्हणजे केंद्रामध्ये नरेंद्र मोदींच्या माध्यमातून सगळ्या जगभरामध्ये भारताचं नाव, भारताची मान ही उंचावली गेली आहे. पुणे शहरात असेल, राज्यात असेल, तुम्हाला विकास होताना दिसतो आहे. आणि मतदार तेवढे दूधखुळे नसतात, त्यांना विकासाच्या वरतीच ही निवडणूक आम्हाला लढवायची आहे.
कोणाच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात आम्हाला वेळ नाही आणि त्यामुळे या मतदारसंघातले ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, सर्वसामान्य नागरिक असतील, या सगळ्यांच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी म्हणून मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. बरं, ताई, आता या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही कोणते विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला तुम्ही सामोरे जाणार आहात? या मतदारसंघामध्ये हा जुनं पुणे आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये जुन्या वाड्यांचा प्रश्न खूप मोठा आहे, त्याचबरोबर पार्किंगचा प्रश्न खूप मोठा आहे. या भागामधला अभ्यास केला असताना या ठिकाणी एअर पोल्युशनमुळे नागरिकांच्या आरोग्यावरती खूप मोठे परिणाम होतात, त्यामुळे आरोग्य, शिक्षण, महिला सबलीकरण आणि दुसरी माझी महत्त्वाकांक्षी जी योजना आहे ती या मतदारसंघामध्ये दर 1 किलोमीटरवरती महिलांसाठी स्वच्छतागृह असेल. तर या आहेत महापौर मुक्ता टिळक, या आज उमेदवारी अर्ज दाखल करतायत. अनेक विकासाचे मुद्दे घेऊन त्या कसबा मतदारसंघात आहेत आणि कसबा हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे. तर आपण तिरंगी ही जी लढत आहे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे असतील, रवींद्र अपक्ष उमेदवार रवींद्र धंगेकर असतील आणि महापौर मुक्ता टिळक असतील, यांच्यात ही खरी लढत होणार आहे. मात्र जनता कोणाला कौल देणार हा येणारा काळच ठरवेल. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान, न्यूज पुणे. राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी मावळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. रात्री उशिरा भारतीय जनता पक्षाने दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केली. यात बाळा भेगडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष पाहायला मिळाला आहे. शक्ती प्रदर्शन करत संजय उर्फ बाळा भेगडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली तेव्हा मंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचं नाव नव्हतं, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. मात्र दुसऱ्या यादीत भेगडे यांना उमेदवारी दिल्याचं जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष पाहायला मिळाला आहे. आज सकाळी सर्व कार्यकर्ते एकत्रित जमा झाले. ढोल ताशांच्या गजरात मतदारांना नमस्कार करत एक एक पाऊल पुढे टाकत भेगडे यांनी रॅली काढली आहे. यावेळी मोठा जनसागर उसळला होता. या रॅलीत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर पक्षाने जो विश्वास दाखवलाय, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि आमच्या राज्याच्या कोर कमिटीच्या माध्यमातून या देशाचे राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष अमितभाई शाह, JPG नड्डा यांच्या माध्यमातून आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भाजप, शिवसेना, RPI महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी मिळाली. मी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून नक्कीच या ठिकाणी मला त्याचा आनंद आहे आणि येणाऱ्या काळात या राज्यातील जनतेबरोबर मावळच्या जनतेच्या कल्याणासाठी कार्य करणं हे माझं कर्तव्य आहे. मावळमध्ये उमेदवारी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना जाहीर झाली आणि त्यांनी अशक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र हे राज्यमंत्र्यांचं शक्ती प्रदर्शन अनेकांच्या कानठिळ्या बसवणारं होतं. मावळमध्ये भाजपच्या उमेदवारांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. ढोल ताशांनी शेकडो घंटानाद करत शक्ती प्रदर्शन केलं. मात्र या शक्ती प्रदर्शनामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागलाय. दुसरीकडे या रॅलीमध्ये बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील होतं. इतरांवर ध्वनी प्रदूषणाची कारवाई करणारे पोलीस मात्र आता राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या शक्ती प्रदर्शनावर आणि ध्वनी प्रदर्शनावर गप्पच आहेत. काय आम्ही रोड नेच ती चालत होतो काय माहिती हा असं बघायला नाही काय व्यवस्थित झालंय चांगलं झालंय. बर, आवाज का किती येत होता? भरपूर आवाज होता, लय आवाज होता, जास्त आवाज होता. काही एकमेकांशी बोलू शकला का मिरवणुकी? काय नाही काय नाही काय नाही, हा आवाज पण नाही एका मेरीला देत आला, इतका आवाज होता. अजून म्हणून इकडे बाहेर येऊन बसलोय, लय आवाज झाला म्हणून बाहेर येऊन बसलोय. खूप खूप आवाज झाला, खूप झाला आवाजामुळे इकडे येऊन कानात असं माझी आवाज झाल्यामुळं असं जस काय बधीर झाले आणि झाले कान बधीर झाले, हा इतका आवाज होता. किती दिवस राहणार आवाजाचा लक्षात? आता लक्षात आवाज माझी बरोबर राहणार, आवाज लक्षात येण्यासाठी तर येतो ना. जास्त आवाज कशाचा येतो? निकाल ढोल ढोल निकाल लागेपर्यंत आवाज लक्षात राहणार. कसं झालं एकदम कणक्यात का? एकदम व्यवस्थित. काय काय होतं शक्ती प्रदर्शनच्या वेळा? ढोल होतो, परत आपल्या बैलगाड्या होत्या, भजन होतं, अजून माझं काही पैसे नाही बरं एवढं पाहिजे. बरं, पण किर्र
झालं का कानात कानात किर झालं का म्हटलं आवाजानं मस्त आवाज ऐकून मग किर झालं का कानात कसं वाटलं कामाला बर असं कधी शक्ती प्रदर्शन होईल वाटलं होतं का तुम्हाला अशा पद्धतीनं एकदम ढोल बिल लावून किती होते काय ढोल बिल एकदम घंटा घंटा काय साठच्या मोहून बर दुसरीकडे हे शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांचं प्रेम आहे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं आश्वासन राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी दिलंय पर्यावरण राज्यमंत्री बाळा भेगडे यांचं हे शक्ती प्रदर्शन आहे या शक्ती प्रदर्शनामुळे अनेक लोकांना त्रास होतोय कारण की एवढा कर्कश हा आवाज आहे या रॅलीमध्ये पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर आहे पोलीस प्रशासन जे आहे ते इतरांवर अनेक वेळेस कारवाई करतं मात्र या शक्ती प्रदर्शनामध्ये हा जो कर्कशा आवाज आहे यावर पोलीस प्रशासन काय कारवाई करतं आणि भाजपचे जे उमेदवार आहेत राज्यमंत्री त्यांच्यावर नेमकी काय कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न उपलब्ध होतोय मोहन दुबे दिनमान न्यूज पिंपरी चिंचवड आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस होय हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळ म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला तोही स्मार्ट पुणेकरांचा प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची म्हणे प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने पाहत रहा दिनमान न्यूज एक निर्भीड व्यासपीठ आज पुणे शहर खडकवासला मतदारसंघाचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री रमेश बापू कोंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत पुणे शहरात 8 मतदारसंघ आहेत या 8ही मतदारसंघात शिवसेनेला एकही जागा सोडली नसल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना रमेश कोंडे यांच्यासमोर अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही गर्दी पैसे देऊन आणलेली नाही तर ही गर्दी म्हणजे लोकांचं प्रेम आहे मी ही निवडणूक अपक्ष लढवावी असं जनतेच्या मनात असल्यानं मी उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले तुम्ही उमेदवारी अर्ज भराय केलेला प्रत्येक माणूस चेक करा एकही माणूस इकत आणलेला नाही तुम्हाला पुढे जाऊन सांगतो 5 वर्ष आम्ही गोटे खेळलो नाही हे जे बारामती लोकसभेमध्ये 65,000 लीड आलंय ना हे भाजपवाल्यांनी दंड थोपटायचे नाही की आमचं आहे म्हणून या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी केलंय रात्रीचा दिवस केला आणि त्यांना लीड दिलंय हे ते विसरलेले आहेत आणि ते दाखवून द्यायची वेळ म्हणजे ही 2019ची विधानसभा आहे आम्ही जे काही काम केलंय आम्ही जे काही काम केलंय ते खडकवासला विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला माहिती शिवसेनेला जागा सोडायला पाहिजे होत्या असं म्हणणं तुमचं दोन तरी सरळ आहे शहरातल्या शहर आणि ग्रामीण 6 जागा शहरातल्या आहेत 2 जागा ग्रामीणच्या आहेत यापैकी अगदी कॅन्टोनमेंट जरी एखादी आम्हाला दिली असती ना अजून एखादा विधानसभा आमचा चॉईस नाही की रमेश कोंडेला खडकवासला मिळाला अजिबात नाही या 8 पैकी कुठल्याही 2 जागा त्यांनी शिवसेनेला द्यायला पाहिजे त्या मिळवण्यासाठी संपूर्ण शिवसेनेच्या वतीने पुणे शहर जिल्ह्याच्या वतीने मनापासून प्रयत्न केलेले आहेत परंतु त्याला प्रयत्न एका बाजूचा उपयोग नाही ह्या लोकांनी जी आडमोठी भूमिका घेतलेली आहे वाटपामध्ये ती त्यांना 2024 नंतरच्या ज्या निकालाला कळेल रमेश कोंडे यांनी अपक्ष फॉर्म भरला तर नक्कीच भारतीय जनता पक्षाला तो अडचणीचा ठरेल आणि विधानसभेला याचा भारतीय जनता पक्षाला नक्कीच याचा फटका बसू शकतो पुण्यातील कोथरूड मधून इच्छुक असलेल्या मेधा कुलकर्णी मुरलीधर मोहोळ यांच्या कर्तृत्वाची पक्ष दखल घेईल आणि येत्या काळात त्यांना नक्कीच मानाचं स्थान दिला जाईल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय गेल्या काही दिवसांपासून कोथरूडमधून आमदार मेधा कुलकर्णी इच्छुक उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी यावेळेस उमेदवारीकरता तयारी केली होती पण ऐनवेळी या दोघांचा पत्ता कट झाला आणि दोघेही नाराज झाले चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोथरूडमधील आशिष गार्डन येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला त्यावेळी त्यांनी या दोघांना विश्वासात घेतलं चंद्रकांत पाटील हा सहसा हरणारा माणूस नसून लढणारा माणूस आहे विरोधकांनी अनेक युतीबाबत अफवा पसरवल्या पण त्यांच्याकडे आता मुद्दे राहिले नसून अफवा पसरवण्याचं काम सध्या विरोधकांकडनं होत आहे पण भाजप सेना ही युती पुन्हा एकदा सत्तेवर येईल असा विश्वास पाटलांनी व्यक्त केला आहे या सगळ्या मेळाव्याने आणि आज दिवसभराच्या भेटीगाठीतून संपलं सगळं उद्यापासून हे कॅमेरे येणार नाहीत मेधाताई उद्यापासून हे सगळे कॅमेरे बंद कारण त्यांची बातमीच संपली
त्यांना असं वाटत होतं की हा संघर्ष इतका विकोपाला जाणार आहे की आम्हाला एक बॅनर लाईन करता येणार आहे की महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षांचा दारुण कोथरूड मतदारसंघात पराभव. मला हरणं माहितीच नाही, लढत नाही, पण लढलो तर मला हरणंच माहिती नाही. आणि आता तर इतकी सगळ्यांनी भाषणं केलेली आहेत, सगळेजण काम करणार आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की या गेल्या 5 वर्षामध्ये विरोधकांनी खूप वेळा गणपती पाण्यात ठेवला. युती तुटणार, सरकार पडणार, मराठा आरक्षणाच्या निमित्ताने हिंसाचार होणार, धनगर आरक्षणात जाळपोळ होणार, काय 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 काय. आता युती होणार नाही, लोकसभेला पहिली युती होणार नाही, युती होणार नाही, युती होणार नाही. पण प्रत्येक वेळेला त्यांना असं लक्षात आलं की हे जे गणपती पाण्यात ठेवणार आहे ठेवणं आहे ते त्यांना काही लाभत नाही आहे. तर आजचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा. पुण्यातील कॅन्टोनमेंट मतदारसंघातून सुनील कांबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ दिलीप कांबळे उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीने कॅन्टोनमेंट मतदारसंघात जो माझ्यावर विश्वास दाखवला तो विश्वास मी नक्कीच कॅन्टोनमेंटच्या विकासातून आणि महाराष्ट्राचा ज्या अर्थ गेले 5 वर्ष भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास व्हावा, देशाचा विकास व्हावा ज्या पद्धतीने काम करत आहेत त्याच पद्धतीने मी नक्की काम करेन. आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि महाराष्ट्राचा आणि कॅन्टोनमेंट भागाचा 100% विकास करू एवढंच या ठिकाणी बोलतो. चिंचवड विधानसभेचे भाजपचे उम्मेदवार लक्ष्मण जगताप यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपल्या रॅलीला सुरुवात केली. दुपारी प्राधिकरणातील निवडणूक कार्यालयात आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी सकाळी जुनी सांगवी येथून त्यांनी आपल्या रॅलीला सुरुवात केली. यावेळी मोठ्या संख्येने जगताप समर्थक उपस्थित होते. जुनी सांगवी येथून ही रॅली काढण्यात आली आहे. त्यानंतर चौका चौकात समर्थकांकडनं फटाक्यांची आताशबाजी, मोठे मोठे हार तसेच महायुतीच्या जोरदार घोषणा देऊन लक्ष्मण जगताप यांचे स्वागत करण्यात आलंय. त्यानंतर पिंपळे गोरव, पिंपळे सौदागर, रहाटणी, थेरगाव, चिंचवड, वाहलेकरवाडी मार्गे प्राधिकरण येथील निवडणूक कार्यालय इथे ही रॅली संपली आहे. त्यानंतर लक्ष्मण जगताप यांनी महायुतीच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या रॅलीमध्ये भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता आज चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार लक्ष्मणराव जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे. ते महायुतीचे उमेदवार आहेत. शिवसेनेचे सर्व नेते, पदाधिकारी, खासदार, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, आमदार, खासदार, त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टीचे सर्व कार्यकर्ते, शिवसंग्राम वगैरे सगळे मिळून महायुतीचे उमेदवार हे लक्ष्मण जगताप असतील. लोकसभेला जेवढी मतं आम्हाला पडली त्याच्यापेक्षा जास्त मतं मी पुणे शहरात खासदार आहे तर असं सांगितलं आहे की मला जेवढी मतं पडली त्याच्यापेक्षा प्रत्येक मतदारसंघात 6 मतदारसंघ आहेत ही अधिक मतं पडली पाहिजेत आणि ती पडतील. तसंच माननीय आप्पा बारणे हे आपले खासदार आहेत, त्याही वेळेला लोकांनी मतदान केलं, त्याच्याही पेक्षा जास्त मतं, कारण महायुतीची चढती कमान आहे. मावळमध्ये भाजपची उमेदवारी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना जाहीर झाली आणि भाजप इच्छुक उमेदवार नाराज झाले. त्यातच आता भाजपचे इच्छुक उमेदवार सुनील शेळके यांनी बंड करत राष्ट्रवादीकडून उमेदवारी स्वीकारली आहे. मावळमध्ये भाजपची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली आहे. भाजप पक्षाने अन्याय केल्याने बंडखोरी करत आता राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या विरोधात सुनील शेळके हे राष्ट्रवादीकडून अर्ज भरणार आहेत. भाजप हा भारतीय जनता पक्ष राहिला नसून भेगडे जनता पार्टी झाली असल्याची टीका देखील सुनील शेळके यांनी केली आहे. शेवटी निवडणूक लढवायची जनतेच्या आणि या कार्यकर्त्यांच्या बळावरती, त्यांच्या विश्वासावरती, त्या सगळ्यांना आता आम्ही एकत्रित बोलवलेले. आम्ही सगळेजण आता विचार करतो की आपण पुढची दिशा काय घ्यायची. ती शेवटी त्यांच्या जीवावरती लढवायची आहे तर तालुक्याचा विकास करायचा आहे, प्रत्येकाला न्याय द्यायचा आहे आणि मग सगळ्यांचे विचार घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि आज मला सगळ्यात जाहीरपणानं सांगावं वाटतं की हा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणून आज सगळे सर्वसामान्य कार्यकर्ते काम करत होते, पण ह्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही आता भारतीय जनता पार्टी राहिली नाही तर ही भेगडे जनता पार्टी केली, ह्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आज तालुक्याला न्याय देण्याकरता ही भूमिका मांडलेली नसावी.
तालुक्याचा विकास करण्यासाठी जर त्यांनी योग्य पाऊल उचललं असतं, योग्य न्याय दिला असता, तर नक्कीच जनतेनं कालच दिवाळी साजरी केली असती. पण आज परिस्थिती पाहिली तर आपण देखील पाहताय, सर्व पत्रकार पाहताय, जनता पाहती की कुणालाच आनंद नाही आहे, कुणालाही उत्साह नाही आहे. जे भेगडे प्रायव्हेट लिमिटेड पक्ष करून बसलेत त्यांना फक्त आनंद झाला आहे. शेवटी मला ही निवडणूक लढवायची माझ्या मावळच्या जनतेकरता, मावळच्या जनतेच्या विकासाकरता ही निवडणूक लढवायची, या मावळच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याकरता. आणि जर ही निवडणूक लढवायची असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षाचं पाठबळ हवं आहे. म्हणून माझ्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी, असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. आणि ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला, तो विश्वास दाखवला, असे आदरणीय पवारसाहेब, आदरणीय दादा, सर्व पक्षातले ज्येष्ठ नेते, प्रदेशाध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, तालुक्याचे अध्यक्ष आहेत, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तर आजचा दिवस आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा. पुण्यातील वडगाव शिरी या मतदारसंघातून जगदीश मुळीक यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्यासोबत खासदार गिरीश बापट उपस्थित होते. भाजपा, शिवसेना, RPI, शिवसंग्राम, रासप या महायुतीच्या वतीनं आज उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे. येताना जनसमुदायाने, नागरिकांनी प्रचंड उत्साहामध्ये स्वागत केलं आहे. स्वतःहून नागरिक सोबत आलेत, अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये या मतदारसंघामध्ये जो विकास झाला आहे, लोकांची जी कामं झालेत, मला वाटतं त्याची पावती म्हणून लोकांनी आज उत्साहात स्वागत केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की येत्या निवडणुकीपर्यंत जनता अजून जास्त उत्सवामध्ये पुढे येईल आणि भाजपा, शिवसेना, RPI महायुतीला विजयी करेल. आम्ही वडगाव श्री कल्याणनगरवरनं निघालो आणि मार्गातनं आलो. ठरलेल्या मार्गानुसार विमाननगर, चंदननगर, विश्रांतवाडी, टिंगरेनगर, आंबेडकर सोसायटी, येरवडा हा सगळा मार्ग ठरला होता, त्या मार्गानुसार आम्ही आलो. वडगाव श्रीमध्ये 2 महत्त्वाचे प्रश्न होते, एक तर ट्रॅफिकचा आणि दुसरा पाणी पुरवठ्याचा. ट्रॅफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण 4 ठिकाणी उड्डाणपूल मंजूर केलेत, त्याची प्रोसेस चालू आहे. एक नदीवरचा पूल मंजूर केला आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेट्रोचं काम चालू आहे आणि मला विश्वास आहे की हे कामं पूर्ण झाल्याच्यानंतर वाहतुकीचा प्रश्न 100% सुटलेला असेल. त्यानंतर पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण भामासखेडच्या प्रकल्पाला 185 कोटी रुपये महापालिकेच्या माध्यमातून दिलेत आणि येत्या 26 जानेवारीपर्यंत तो प्रोजेक्ट पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यानंतर 2.6 TMC पाणी आपल्या मतदारसंघाला भेटणार आहे, यातून पाण्याची समस्या 100% सुटणार आहे. अनेक विषय अजून देखील आपल्याला पुढे जायचं आहे. अनेक ठिकाणी आरोग्याच्या समस्या आहेत, त्या सोडवायच्यात. अनेक ठिकाणी उद्यानं करायची आहेत. या समस्यांसाठी पुन्हा एकदा मी उमेदवारीच्या रिंगणामध्ये आलेलो आहे. पिंपरीचे प्रथम आमदार राष्ट्रवादीचे नेते अण्णा बनसोडे यांनी अखेर उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. अण्णा बनसोडे हे राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभेमधील प्रथम आमदार. यावेळेस अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली होती. पक्षाकडून तसं आश्वासन देखील देण्यात आलं होतं, परंतु TV वर राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या यादीत नाव नसल्याने निराशा झाली आहे. परंतु मला अजित पवार यांना प्रश्न करायचा आहे की माझी काय चूक झाली, असा सवाल अण्णा बनसोडे यांनी उपस्थित केलाय. राष्ट्रवादी यांनी ऐनवेळी नगरसेवक सुलक्षणा शिलवंत धर यांना उमेदवारी दिली आहे, यामुळे अण्णा बनसोडे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. एवढाच एक प्रश्न अजित पवारांना विचारणार आहे, माझं काय चुकलं जेणेकरून तुम्ही माझी उमेदवारी नाकार? किती नगरसेवक तुमच्या उद्या दिसल तुम्हाला, कारण दादांची तर इच्छा होती की तुम्हाला तिकीट द्यावं. दादांची इच्छा होती, सगळ्यांची इच्छा होती, मग झालं काय? तुम्ही शोध घेणार? ते शोध घेतील, मी नाही शोध घेणार. मी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. शोध घ्यायचं काम पक्षाचे कार्यकर्ते करतात. इंडायरेक्टली पक्षाचं नुकसान, विरोधी पक्षाच्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. मी निवडून येणार आहे 100%, नुकसान कसं नाही होणार? मागच्या किती मतांनी पराभव झाला? 22. शेवट पण त्यांनी निर्णय ठरवला ना? पक्का आहे, माझा निर्णय माझाच निर्णय, मला कोणाला विचारायला जायचं नाही. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. पुण्यातील कसबा पेठेतून भाजप उमेदवार महापौर मुक्ता टिळक यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल. मावळ विधानसभा मतदारसंघातून शक्ती प्रदर्शन करत राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी भरला उमेदवारी अर्ज.
आणि राज्यमंत्र्यांच्या शक्ती प्रदर्शनामुळे अनागरिकांच्या बसल्या कंठळ्या. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक नीट फूड व्यासपीठ. नमस्कार.